पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे क्वेटामध्ये राहणाऱ्या गुल मोहम्मद यांना देशातल्या आर्थिक संकटाची थेट झळ पोहोचते दुष्काळात तेरावा महिना आलाय असं ते म्हणतात महागाईमुळे त्यांच्या सहा मुलांना रोजचं जेवण देणं सुद्धा त्यांना शक्य होत नाहीये एक दाल आहे एक चावल आहे जो पहिले साठ रुपया मध्ये सत्तर रुपये गया अभी कोई भी मुझे नहीं मिलता है कि मैं अपना बच्चों के लिए खुद ही मैं बेरोजगार होगा एक ऐसे जगह पे हूं कि या तो नैसर्गिक से नहीं बिजली है फिर तीन बच्चे माजू मेरे पास पड़े हैं पाकिस्तान मधल्या प्रत्येक कुटुंबाची हीच परिस्थिती आहे महागाई इतकी वाढली आहे की दोन वेळचं जेवण परवडत नाही लोड शेडिंगच्या विरोधात देशात नेदरशन सुरू आहेत पाकिस्तान आता पिठाला महाग झाला आहे वाढत्या गॅस आणि वीज बिलामुळे लोकांचं जगणं अवघड झालंय या परिस्थितीत सरकार गोंधळासारखं दिसतंय सरकार अपयश वार है अस विरोधी पक्ष नेता इमरान खान एक तरफ बेरोजगारी और दूसरी तरफ महंगाई और मजीद और महंगाई ये जो कॉम्बिनेशन है ये बड़ा खतरनाक है इस मुल्क के लिए क्यों खतरनाक है श्रीलंका में इसी तरह का सिनारियो हुआ था अगर ये आबादी के अंदर इसी तरह का इंतजार शुरू हो गया जो श्रीलंका में था मै ये आपको मुझे अफसोस से कहना पड़ेगा की कोई कंट्रोल नहीं कर सके आर्थिक सुरक्षा साठी पाकिस्तान ची भिष्ट आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजे आईएमएफ आणि चीन सौदी अरेबिया किंवा यूएई सारख्या देशांकडून मिळणाऱ्या मदतीवर आहे आईएमएफ कडून मिळणाऱ्या कर्जाविषयी स्पष्टता नसल्यामुळे हो पाकिस्तानचा परकीय चलन साठा झपाट्याने कमी होतोय जानेवारी मध्ये पाकिस्तानकडे 5 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी परकीय चलन साठा उरलाय त्यातून देश फक्त तीन आठवड्यांची आयात भागवू शकतो अनेक तज्ज्ञांच्या मते पाकिस्तान आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे पण सरकारचं यावरचं मत वेगळं आहे 1.1 बिलियन ये गैर मुल्की है और कमर्शल लोन्स हैं और इसके अलावा कोई साढ़े तीन बिलियन के करीब जो है वो मल्टी लेटरल्स के लोन्स हैं और दूसरे लोन्स हैं जो हमें वापस करने बहुत सारे एनालिस्ट जो जो इसके ऊपर कमेंट्री कर रहे हैं और मनफी किस्म का एक इम्प्रेशन दे रहे हैं वो ठीक नहीं है और डेट रीपेमेंट की सूरतआल पूरी तरह हमारे कंट्रोल में और इन हम आने वाली पेमेंट्स को भी ऑन टाइम पूरा करेंगे गेल्या वर्षीच्या पुरामुळे पाकिस्तानचं आधीच कंबरडं मोडलं होतं जिनिवामध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पाकिस्तानला दहा अब्ज डॉलर्सची प्रकल्प कर्ज देण्याचं आश्वासन दिलं गेलं पण ती प्रत्यक्षात येण्यासाठी खूप वाट पाहावी लागणार आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी याच संदर्भात युएईचा सुद्धा दौरा केला त्यावेळी पाकिस्तानला काही प्रमाणात कर्ज मिळालं एवरीथिंग इज टोटली वर्कड आउट हर चीज की जो प्लानिंग हमारे हाथ में है और एवरी थिंग इज इन ऑर्डर नथिंग टू वरी मैं क्लैरिफाई ये करना चाहता हूँ कि मैं यही दुआ कर सकता हूँ कि अल्लाह ताला ने लोगों को हदायत दें ये चाहते क्या हैं? हर वक्त डिफॉल्ट का एक इन्होंने गदान पकड़ी हुई थी सरकार ने आश्वासन देवन ही आई एम एफ ने अजु मदती घोषणा के लिए नहीं कारण आई एम एफ चटी कठोर है यामध्ये सबसिडी थांबवणं आणि नवीन कर लावण्याचा समावेश आहे पण राजकीयदृष्ट्या हे निर्णय पंतप्रधानांना परवडणार नाहीत कारण येत्या निवडणुकीत त्यांना याची किंमत मोजावी लागू शकते